श्रोते हो विनोबांची गीता प्रवचने या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकणार आहात अभिवाचन केलं आहे दिनेश अडावतकर यांनी मी देह आहे ही जी माझी भावना तिच्यामुळेच दुसऱ्याला जुलूम करण्याची सतावण्याची इच्छा होते इंग्लंडमधील हुतात्मा क्लॅन्मर काय म्हणाला मला जाळता जाळा हा उजवा हात आधी जाळा किंवा ते रिडले आणि लॅटिमर म्हणाले आम्हाला जाळता आम्हाला कोण जाळणार आम्ही तर धर्माची अशी ज्योत पेटवून राहिलो आहोत की जी कधी विजणार नाही देहाची ही मेणबत्ती ही चरबी पेटवून सत्तत्वांची ज्योत पेटत ठेवणं हे तर आमचं काम देह जाईल तो जायचाच आहे सॉक्रेटिसला विष देऊन मारावं अशी शिक्षा देण्यात आली तेव्हा तो म्हणाला मी आता वृद्ध झालो आहे चार दिवसांनी देह मरणारच होता जो मरणार होता त्याला मारून तुम्ही काय पुरुषार्थ साधलात तो तुम्हालाच माहीत विचार तर करून पाहाल की नाही देह मरणार हे नक्कीच होतं वस्तूला तुम्ही मारलत यात कोणती प्रौढी ज्या दिवशी सॉक्रेटिस मरायचा होता त्याच्या आदल्या रात्री तो आत्म्याच्या अमरत्वाविषयी शिष्यांना सांगून राहिला होता स्वतःच्या शरीरात विष भिनल्यावर कशा वेदना होतील हे तो मौजेनं सांगत होता त्याची त्याला फिकिरच नव्हती आत्म्याच्या अमरत्वाविषयी चर्चा संपल्यावर त्याच्या एका शिष्यानं विचारलं तुम्ही मेल्यावर तुम्हाला कसं पुरायचं तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला आहारे शहाण्या ते मला मारणार आणि तू मला पुरणार होय तो मारणारा माझा दुश्मन आणि तू पुरणारा माझ्यावर मोठा प्रेम करणारा वाटतं तो शहाणपणानं मला मारणार तू शहाणपणानं पुरणार तू रे कोण मला पुरणार मी तुम्हा सर्वांस पुरून उरणार आहे कशात मला पुरणार मातीत की तपकिरीत मला कोणी मारू शकत नाही कोणी पुरू शकत नाही मी इतका वेळ काय सांगून राहिलो आहे आत्मा हा अमर आहे त्याला कोण मारणार कोण पुरणार आणि खरोखरच आज दोन अडीच हजार वर्ष तो महान सॉक्रेटिस सर्वांना पुरून उरला आहे सारांश जोपर्यंत देहाची आसक्ती आहे भीती आहे तोपर्यंत खरं रक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकसारखी भीती राहील जरा निजलो तर साप येऊन तर दंश नाही करणार चोर येऊन तर माझा निकाल नाही करणार असं वाटत राहील मनुष्य उशाशी सोटा ठेवतो कशासाठी तो म्हणतो जवळ पाहिजे चोरबीर आला तर अरे भल्या माणसा चोरानं तो बडगा तुझ्या डोक्यात घातला तर चोर सोटा विसरून आला तर त्याच्यासाठी तू आधीच तयार करून ठेवला आहेस अरे कोणाच्या भरोशावर तू निसतोस केवळ दुनियेच्या हातात तू त्यावेळेस असतोस तू जागृत असलास तर बचाव करणार ना झोपेत तुझा बचाव कोण करणार मी कोणत्या तरी शक्तीवर विश्वास ठेवून निचतो ज्या शक्तीवर विसंबून वाघ गाये इत्यादी सर्व निचतात त्याच शक्तीवर विसंबून मीही झोपतो वाघाला सुद्धा झोप येते सर्व जगाशी ज्यानं वैर बांधलं आणि हरघडी जो पाठीमागे बघतो असा सिंहही झोपतो त्या शक्तीवर विश्वास नसता तर काही सिंहांनी निजावं काहींनी जाग राहून पहारा करावा अशी व्यवस्था त्यांना करावी लागली असती ज्या शक्तीवर विश्वास ठेवून क्रूर असे वृक व्याघ्र सिंहही झोपतात त्याच विश्वव्यापक शक्तीच्या मांडीवर मीही निजलेला आहे आईच्या अंकावर बालक सुखानं झोपतं ते बालक त्यावेळेस जणू दुनियेचा बादशाह असत ह्या विश्वंभर मातेच्या अंकावर तुम्ही आम्हीही असेच प्रेमपूर्वक विश्वासपूर्वक आणि ज्ञानपूर्वक निजण्यास शिकलं पाहिजे जिच्या आधारावर माझं हे सारं जीवन आहे त्या शक्तीचा मला अधिकाधिक परिचय करून घेतला पाहिजे ती शक्ती उत्तरोत्तर मला प्रतीत झाली पाहिजे ह्या शक्तीबद्दल मला जितकी खात्री पटेल तितकं माझं रक्षण अधिक होईल जसजसा ह्या शक्तीचा अनुभव येत जाईल तसतसा विकास होईल ह्या तेराव्या अध्यायात याचा किंचित क्रमही दिग्दर्शित केला आहे जोपर्यंत देहात असलेल्या आत्म्याचा विचारच नसतो तोपर्यंत मनुष्य सामान्य क्रियेतच गुरफटलेला असतो भूक लागली म्हणजे खावं तहान लागली म्हणजे पाणी प्यावं झोप आली म्हणजे निजावं याहून जास्त त्याला माहिती नसतं यासाठी तो भांडेल यासाठी तो लोभ करेल अशा प्रकारे दैहिक क्रियातच तो मग्न असतो विकासाला यापुढे सुरुवात व्हायची या वेळपर्यंत आत्मा फक्त पाहत असतो विहिरीकडे रांगत जाणाऱ्या लहान लेकराच्या पाळतीवर जशी पाठीमागे आई उभी असते त्याप्रमाणे आत्मा उभा असतो शांतपणे तो सर्व क्रिया पाहतो या स्थितीला उपद्रष्टा साक्षी रूपानं सर्व बघणारा असं म्हटलं आहे आत्मा पाहतो परंतु अजून संमती देत नसतो परंतु स्वतःला केवळ देहरूप समजून क्रिया करणारा हा जीव पुढे जागा होतो आपण पशुसारखं जीवन कंठित आहोत याची त्याला जाणीव होते जीव या विचारावर आला म्हणजे नैतिक भूमिका सुरू होते मग योग्य योग्य हा प्रश्न पदोपदी उभा राहतो मनुष्य विवेक करू लागतो पृथककरणात्मक बुद्धी जागृत होते स्वैरक्रिया थांबतात स्वच्छंद जाऊन संयम येतो आणि या नैतिक भूमिकेवर जीव आला म्हणजे मग आत्मा नुसता स्वस्थ बसून पाहत नाही तो आतून अनुमोदन देतो शाबास असा धन्यतेचा आवाज आतून येतो आत्मा केवळ उपद्रष्टा न राहता आता अनुमंता होतो भुकेलेला अतिथी दारात यावा आणि तुम्ही आपल्यापुढचं ताट त्याला द्यावं म्हणजे मग रात्री जेव्हा ती सत्कृती स्मराल त्यावेळेस पहा कसा आनंद होतो तो आतून आत्मा हळूच म्हणतो चांगलं केलंस आईनं मुलाच्या पाठीवरून हात फिरवून चांगलं केलंस बाळ असं म्हटलं तर दुनियेतील सारी थोर बक्षिसी आपल्याला मिळाली असं त्याला वाटतं त्याप्रमाणेच हृदयस्थ परमात्म्याचा शाबास मुला हा शब्द आपल्याला उत्तेजन देतो उत्साह देतो भोगमय जीवन सोडून नैतिक जीवनाच्या भूमिकेवर जीव यावेळेस उभा असतो या पुढची भूमिका अशी नैतिक जीवनात कर्तव्य करीत असताना मनाचे सारे मळ धुण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो परंतु असे प्रयत्न करता करता मनुष्य थकतो अशावेळी देवा माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा झाली मला अधिक शक्ती दे अधिक बळ दे अशी जीव प्रार्थना करतो जोपर्यंत सारे प्रयत्न होऊन आपण एकाकी पुरे पडत नाही हे अनुभवास येत नाही तोपर्यंत प्रार्थनेचं स्वारस्य मनुष्याच्या लक्षात येत नाही आपली सारी शक्ती वेचून ती पुरी पडत नाही असं पाहून आर्त होऊन देवाला द्रौपदीप्रमाणे हाक मारावी त्याचा धावा मांडावा परमेश्वरी कृपेचा आणि सहाय्याचा झरा वाहूनच राहिला आहे ज्याला ज्याला तहान असेल त्यानं हक्कानं येऊन पाणी प्यावं ज्याला तूट पडेल त्यानं मागून घ्यावं अशा तऱ्हेचं नातं या तिसऱ्या भूमिकेवर असतं परमात्मा अधिकच जवळ येतो आता केवळ शाब्दिक शाबासकी न देता तो सहाय्य करण्यासाठी धावतो विनोबांची गीता प्रवचन या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं अभिवाचन केलं होतं दिनेश अडावतकर यांनी ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती